लातूर जिल्ह्यात काँग्रेस आपला गड कायम राखत असलं असं वाटत होतं, मात्र पुन्हा भाजपाने या ठिकाणी बाजी मारली. सुधाकर शृंगारे यांनी या ठिकाणी विजय मिळवला. माझ्यासोबत लातूरचे आमचे प्रतिनिधी सचिन सोळंके हे जोडले गेलेले आहेत. पाहूयात काय सांगतात सचिन. सचिन, काय आहे तिथली अधिकची माहिती? लातूर मतदारसंघ अनुसूचित जाती समाजासाठी राखीव आहे. त्यामध्ये 2014 मोदी लाटेमध्ये सुनील गायकवाडे भाजपकडून निवडून आले. त्यानंतर 2019 त्यांना डावलून भाजपचे लातूर जिल्हा परिषदचे सदस्य सुधाकर श्रंगारे यांना तिकीट देण्यात आले. सध्या लातूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 3 आमदार हे भाजपचे असल्यामुळे त्याचा नक्कीच भाजपला फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे सुधाकर श्रंगारे हे 2,88,000 मतांनी निवडून आले. त्याचबरोबर काँग्रेसकडून जे उमेदवार होते ते त्यांच्या पाठीमागे शिवराज पाटील चाकूरकर असतील, अमित देशमुख असतील, दिलीपराव देशमुख, बसवराज पाटील हे असे दिग्गज असताना देखील त्यांना कुठेतरी लोकांनी नाकारलेलं आहे. त्याचं नक्कीच आत्मचिंतन करणं हे काँग्रेसला गरजेचं आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून असले राम गारकर हे देखील उच्च शिक्षित होते, त्यांचा चेहरा देखील मोठा होता, त्यामुळे त्यांना देखील जवळपास 1,12,000 वोटिंग पडलेली आहे. आणि सर्व चित्र पाहता जनतेने भाजपला एक हाती सत्ता एक हाती कौल दिलेला आहे. आणि याचा नक्कीच काँग्रेसने याचा विचार करणं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण काँग्रेसचा जो गढ आहे लातूर, हा लातूर काँग्रेसच्या हातून कुठून तरी सुटत आहे का असा सवालही जनता करत आहे. सचिन सोळंके, MKN News, लातूर. धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल.